सामाजिक वनीकरण विभाग आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी इथं आज रोप वाटिका, रोप लावण आणि संवर्धन याबाबत कार्यशाळा झाली. झाडं लावणं सोपं आहे, पण ते जगवणं, त्यांचं संवर्धन करणं कष्टाचं आहे. त्यामुळे झाडांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. यावेळी गावचे सरपंच कुलदीप कौलगे, सौ स्मिता सुभाष देशमुख, कल्याणराव काळे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, मोहन अनपट आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, सोलापूर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण जास्तीत जास्त झाडे लावून ही परिस्थिती बदलली जाऊ शकते. त्यासाठी झाडे लावली पाहिजे, त्यांचं संवर्धन करायला हवं. मोहन अनपट यांनी चिंचणी गावात विविध प्रकारच्या झाडांचं यशस्वीरित्या संवर्धन केलं. यामुळे चिंचणीत पर्यावरण चांगलं आहे, चिंचणीप्रमाणे अनेक गावात झाडांचे संवर्धन होण्याची गरज आहे, असं सांगितलं. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत 153 जणांनी सहभाग नोंदवला होता. रोप लावण्याबरोबरच रोपांचं संवर्धन, जपणूक कशी करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. जग चमत्कार दाखवण्याच्या नमस्कार करत आणि मागत करायला तर वाटतच मला नेहमी. जिथे जिथे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कोणताही देव पैसे न मागता लोक टाकतात. म्हणजे 10 पैसे टाकतो आणि 10 पिढ्याचं काय जन मागतात, टाकताना किती टाकतात आणि किती पिढ्याचं कल्याण मागतात, पुढच्या 10 पिढीचं 10 पैसा. पण जो गरजू माणूस बाहेर बसलेला, व्याकुळ झालेला आहे, भुकेला आहे, त्याला म्हटलं आम्ही किती पैसे तो मागते माझ्या पोटासाठी द्या. पण आम्ही काय म्हणून मला असं वाटतं की मला बघायला ही दुनिया कधी दिलेली ना, आपल्याला खेचून आणतात. मी ज्या सीता मला खेचून आणलं असं पहिल्यांदा सांगा, नंतर मात्र न बोलवता आलोय प्रत्येक बरोबर ना, न बोलवता रस्त्याने जरी चालतो तरी एक फोन मोहना लागला. आता मोहना चतुर यांचं भाग देणार गावात जरी असती तरी त्यांना माहिती फोन ह्या रस्त्यावर चालले चालण्याचे आणि हिंदा आयला चहा बाजा लागते जेवण द्यावं लागते म्हणून मला कल्याण आणि म्हणून मी फोन केला की नेमकं पवनरावचं उत्तर मी तर पंढरपुरात आहे, मी मित्र आहे, ऐकून घ्यायचं. पण आपण प्रेम करते प्रेम करते मला चमत्कार दाखवायला मी बळजबरी नाही येतोय आणि माझ्या माहितीनुसार जे भेटलं त्याला या चिंचणी गावाला भेट द्यायला पाहिजे हे तर म्हणा. कोणीही भेटलं की चिंचणीचं नाव मी करत असतो. माझे मॅडम पाहिलं जिल्ह्यातल्या अधिकारी मी विचारलो चिंचणी कुठं आहे, खरं म्हणजे हे त्यांचं काम माझं काम माहिती नसतं. जिल्ह्यात शिंदी आलेला 2-3 वर्षापूर्वी आलेले असतात, आम्ही कधी ते तात्पर्य नसतं त्याच्यामुळे नाही नस. पण मी त्यांना सांगितलं काय मी करा म्हणे त्या चिंचणी गावाला जाऊन जिल्ह्यातल्या लोकांना हळूहळू सांगितलं पाहिजे. मी आमच्या पुनर्वसन अधिकाऱ्या सुद्धा चिंचणीला जाऊन बहुतेक अनेक मित्र आले बरोबर जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरणाचे अधिकारी सुद्धा एकदा आले की ती नाही चमत्काराचा महिमा आहे. काल आपले विभागीय संचालक आहे का 5 जिल्ह्याचे पहिल्यांदा जिल्ह्यातल्या आमच्या मालिकेला जमला तुमचा आणि त्यांचा जमलाय पुढे घेतोय. 5 जिल्ह्यांचे प्रमुख आहे जमण्याला नाईकुळे साहेब. काल मी सहज त्यांना फोन केला कारण मला ते प्रशिक्षण चालू आहे इथं सरपंच किंवा पदाधिकारी आलेत का कसं चाललंय. आमचे दत्ता शिंदे IPS अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेत काही सगळ्यांची माहिती घेतो. कुशलाही माहिती सगळ्यांची माहिती घेतो कोण कोण आलं कोण कोण घे प्रत्येकाने एकच साहेब आम्हाला गाव बघायला उशीर झाला पण गावातून बाहेर पाय काय काढलं होती ही जी प्रत्येक मुलगी पण आईकडे साहेब तर मला म्हटलं बाबू काय मी करा 2 विषय माझ्यासाठी करा म्हणून मला एक चिंचणी गावामध्ये प्लॉट घेऊन द्या आणि सोलापूर सोशल फाउंडेशनची घटना बदलून
सोलापूर सोशल फाउंडेशन मध्ये मला सदस्य करूया. एवढे चांगले कार्यकर्ते तुम्हाला मिळाले, त्या स्वतःहून चिंचणी गावात येतात, प्रशिक्षण घेतात, घेणारे तसेच आणि मदत करणारे सरकारी सुद्धा तसेच. म्हणजे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम करावा. आणि मग मला सुद्धा घटना बदलून मला सुद्धा सांगितलं, दोन अटी घातल्या.